गेल्या काही दिवसापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्यावरून सुरू असलेल्या वादावरती प्रतिक्रिया देताना मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावरून आता मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला असून खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी ज्यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस या काँग्रेसवाल्यांच्या समोर पुढे पाठी करत होतात, त्यावेळेस तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आग पकड केली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले हशमत परकार. नितीश राणे हा देरपुट्या मुस्लिम समाजाला बोलतोय की मस्जिद येऊन मारू. अरे तुझी हिंमत आहे काय? पहिले तुझा आवाज बघ ना, कोंबडी सारखा कको कको करत राहतोस. आणि तू काय बाळासाहेब ठाकरे म्हणायला चाललास? अरे कधीच बोलू शकत नाही. 10 वर्षात काँग्रेसच्या पाठीमागा पाठीशी लोटांगण घालत होतास तेव्हा तुला हिंदुत्व आठवण नाही आली होती हिंदुत्वाची. आता तुला हिंदुत्वाची आठवण आलेली आहे. हिंदुत्व कधीच हे शिकवत नाही या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान तसेच हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व मिळून ह्या देशामध्ये राहतात. आणि तू आता कुठून आलास हिंदू मुस्लिम मध्ये वाद पैदा करणारा? अरे तू काय, तुला काय वाटतो काय तू काय मोठा झालास काय? तू कधीच मोठा नाही होऊ शकत. तू एक चुटी आहे, चुटी. आणि काय फरक नाही पडत तुझ्यापासून? तुला कोण मानत नाही, पत्रकार असतात तुवर. हा बघा काय बोलते, काय 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 करतोय. तेव्हा आठवण ठेव, मस्जिद घुसायची गोष्ट करू नको. या देशात सर्वांना राहायचा अधिकार आहे आणि कुणीही कुणाच्या समाजाविरोधात बोलायचं नाही. हे तू आठवण ठेव आणि कुकू कुकू करू नको. आणि आता आपली दादागिरी आटप बंद झाला तुझा नाटक. आणि मी सरकारला विचारणा करतोय की ह्याच्यावर FIR का नाही झाली 2-3 जागेवर? त्या मुंबऱ्यामध्ये लोकांनी FIR करायला गेले त्याच्यावरच FIR झाली उलटी. आणि हा जो कुकुर कोंबडा वाचतोय त्याच्यावर FIR होईल? कधी होणार FIR? सरकारने याच्यावर FIR केली पाहिजे. आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, याला आराट घाला, याला आराट घाला. नाही तर खासदारकी इलेक्शनला बघितल्यावर काय झालंय ते. आमदारकीला याच्या पक्ष वाईट परिस्थिती होईल. तेव्हा ह्याला आढावा घाला याच्यावर. हे 4 लोक आहेत ना, हे तुमच्या पक्षाची वाट लावतात. तुमच्या पक्षाचा आता मतदार बघा. आजच्या तारखेला कुठला हिंदू मुस्लिम हा वाद नाही हे करायला बघत. वाद नको कोणाला. म्हणूनच या कुकुर कोंबड्यापासून तुमचे हिंदू पण वट जातील, मुसलमान पण वट जातील आणि आंबेडकर वट पण जातील. ही आठवण ठेवा. आणि याच्या पुढे ह्याच्यावर आढावा घाला.